कविता आहे ती म्हणजेच स्त्रीवर्गावर आधारलेली. तर बघा, बऱ्याच अशा महिला आहेत की त्या बाहेर जॉब करतात परंतु घरातील सर्व करून त्या बाहेर जॉब करत असतात. आणि काही स्त्रीवर्ग असा आहे की घरी सुद्धा असले तरी बऱ्याच प्रकारची कामं करतात. स्त्री असा एक वर्ग आहे की त्यांना कधीच सुट्टी नसते. रविवार असला तर साहजिक आहे मिस्टरांना सुट्टी असते, परंतु स्त्रीला स्वयंपाक करणं काही चुकत नाही. मुलांचा अभ्यास तिला घ्यावाच लागतो. तर अशाच या स्त्रीवर मी कविता घेऊन आली. माझी आधीची सुद्धा एक कविता आहे, तर त्या कवितेत सुद्धा मी लिहिलेलं आहे. बघा, दोनच ओळी त्याच्या वाचून दाखवते तुम्हाला. कोमल आहे पण कमजोर नाही, कोमल आहे पण कमजोर नाही, वेदना नाही लाज वाटावी अशी शक्ती आहे स्त्री. त्याच स्त्रीविना अपूर्ण आहे सृष्टी, त्याच स्त्रीविना अपूर्ण आहे सृष्टी. तर अशाच या स्त्रीवर्गावर आणखी सुंदर अशी चार ओळींची माझी स्वलिखित कविता घेऊन आली आहे. कवितेचे शीर्षक आहे तिलाही जगू द्या, तिलाही जगू द्या. कोरोना जरी आला, कोरोना जरी आला, मिळाली सगळ्यांना सुट्टी. कोरोना जरी आला, मिळाली सगळ्यांना सुट्टी. जरी असले वडील घरी, जरी असले वडील घरी, तरी चोर शिपायची खेळते तीच मुलांसोबत चिठ्ठी. जरी असले वडील घरी, तरी चोर शिपायाची खेळते मुलांसोबत तीच चिठ्ठी, तीच चिठ्ठी. सारेच लागले टी व्ही पाहायला, सारेच लागले टी व्ही पाहायला, अपडेट राहावं लागतं तिलाच शिकवायला. वेटरसारखी ऑर्डर तुम्ही सोडतात, तिलाच अपडेट राहायला सांगतात. तिलाही आराम हवा असतोय, तिलाही आराम हवा असतोय, तू फोन पाहते वाटतंय. मुलंही म्हणतात बघा, तिलाही आराम हवा असतोय, तू फोन पाहते वाटतंय. तिलाही घेऊ द्या कधीतरी सुट्टी, तिलाही घेऊ द्या कधीतरी सुट्टी, जगू द्या एखाद्या वेळी स्वतःसाठी, एखाद्या वेळी स्वतःसाठी. कारण तिला कधीच नसते सुट्टी, कारण तिला कधीच नसते सुट्टी. तर धन्यवाद, पुन्हा भेटू अशाच नवनवीन कवितांसोबत. कविता आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला पाहायला मिळतील.